कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. काश्मीर पुलवामा हल्ल्याला आज 5 वर्ष पूर्ण. व्हॅलेंटाईन डेच्या गर्तेत तरुणाईला जवानांचा विसर. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहीदांना वाहिली श्रद्धांजली. आमदार भास्कर जाधवांना जीवे मारण्याची धमकी. शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी. उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तळोजा कारागृहात आमदारांसह आरोपींची रवानगी. आणि श्रीवर्धन मधील श्री हरिहरेश्वर मंदिर 8 दिवस राहणार बंद. मंदिर देवस्थानच्या वतीने देण्यात आली माहिती. आता पाहूया सविस्तर. 14 फेब्रुवारी 2019 रोजी काश्मीर पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले होते. या गोष्टीला आज 5 वर्ष पूर्ण झाली असून पेण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी आजच्या दिवशी शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमादरम्यान सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी आजच्या तरुणाईला या जवानांचा विसर पडल्याची खंत व्यक्त केली आहे. आज संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असतानाच सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेणच्या वतीने मात्र न विसरता या शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचे काम आज तागायत सुरू ठेवले आहे. म्हणजे जे गडकोट महाराजांनी राखले, ज्यांनी आपलं हिंदू स्वराज्य स्थापन केलं, ते आज त्यांची अवस्था फार बिकट आहे. पण हे सह्याद्री दुर्गसेवक आहेत जे अहोरात्र मेहनत घेऊन ते गडकिल्ले जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही महाराजांचंच एक कार्य करतो की जे देशासाठी सैनिक लढतात त्यांची देखील आपण आठवण केली पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल आपण टाकलं पाहिजे यासाठी आपण सतत झडत असतो. आणि आपण आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, फार पैसा कमवा. पण फार कमी लोकांना वाटतं की माझा मुलगा आर्मीमध्ये जाऊन देशाचं संरक्षण करावं. ही कुठेतरी जनजागृती करण्यासाठी म्हणा किंवा तरुणांच्या हृदयामध्ये देशप्रेम जागृत करण्याचं काम हे सह्याद्रीचे दुर्गसेवक आम्ही करत असतो. हा सर्वांनी दिवस हा हृदयात ठेवून आणि अखंड दिवसभर याचं स्मरण करावं एवढी विनंती करतो. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमक्यांबाबत शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन DYSP राजेंद्र राजमाने आणि पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले आहे. हे निवेदन देताना संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. काल मुंबई उच्च न्यायालयात आमदार राजन साळवी यांना SCB चौकशी प्रकरणी दिलासा मिळालेला आहे. या संदर्भात बोलताना त्यांनी पत्नी व मुलावरती दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर न्यायदेतेवरती विश्वास असल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत राजन साळवी. अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या असलेल्या संपूर्ण प्रॉपर्टीची चौकशी झाली. हा सर्व इतिहास तुमच्यासमोर निश्चितपणे आपण लोकांसमोर मांडलेला आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की मी राजकारणामध्ये आहे, माझ्यावरती अशा तऱ्हेचे आरोप करणं, त्यातून पुढे जाणं हा विषय मी समजू शकतो. पण दुर्दैवाने माझ्या पत्नीवरती, माझ्या मुलावरती त्या पद्धतीने गुन्हा दाखल केला ही सर्व दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून त्या मंडळींना दिलासा मिळावा या दृष्टीने आम्ही कालच्या जिल्हा कोर्टात अर्ज केला होता. तिथे दुर्दैवाने तो अर्ज फेटाळला आणि त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टामध्ये आम्हाला काल दिलासा मिळाला. आमचा न्यायदेवती विश्वास 100% होता आहे आणि राहणार आहे आणि आम्ही निर्दोष आहोत निश्चितपणे आम्हाला माहिती आहे, पुऱ्या जनतेला माहिती आहे, आम्हाला विश्वास आहे. कुडाळ मालवण मतदारसंघातील वेताळ बांबर्डे गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल 41 लाख रुपये आणि डिगसमध्ये पुन्हा एकदा 24 लाख रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विकास कामांची भूमिपूजने आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आज आपल्या गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ सरपंच आणि सर्व सदस्यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे. खरं तर बांबर्डे गावातून नेहमी शिवसेनेला कायम साथ दिलेली आणि हा शिवसेनेचा पालक केला गेले अनेक वर्ष या ठिकाणी आहे. ही 85वी सदस्यसुद्धा पहिला शिवसेनेचा आणि त्यामुळे विकास कामासाठी आपण कुठलीही कमतरता करू देणार नाही. बाईंनी जे जे शब्द सरपंचांकडे आपण सांगितले ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता काही कामं आपल्याकडे स्टील होती, काही आपल्या सत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये
आपल्या सर्वांचे प्रयत्न, आम्ही पण आम्हाला पण सुद्धा अनेक ऑफर होत्या, परंतु आम्ही शिवसेनेबरोबर आणि तुमच्याबरोबर ठाम राहिलं, म्हणून विकास कामं काही अडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता कुठले विकास कामं आपण अडू दिली नाहीत, कोर्टात ती विकास कामाची स्टे उठवली आणि खरोखरच गरज आहे अशा ठिकाणी आपण कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण या गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी देण्याची ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. शिवसेना नेत्यावरती गोळ्या झाडणाऱ्या भाजप आमदाराची पोलीस कोठडी आज 14 फेब्रुवारीला संपली. उल्हासनगर न्यायालयाने या प्रकरणी आमदारासह आरोपींना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या सर्व आरोपींची नवी मुंबईतील तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या 107 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज पेण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर प्रलंबित मागण्यांकरिता काम बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या जनसामान्यांच्या दैनंदिन कामावरती याचा परिणाम झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता आज पेण पंचायत समिती कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं आहे. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची आज 3 मागण्या घेऊन आपण इथं पंचायत समिती इथे बसलेलो आहोत. आमच्यावर होणारा जो वसुलीची अट जी जाचक अट आमच्यावर लागलेली आहे कर्मचाऱ्यांवर, ती त्वरित रद्द करण्यात यावी की जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा किमान वेतनापासून वंचित राहणार नाही. ही अट लवकरात लवकर रद्द करण्यात यावी. यामध्ये प्रथमता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणारं जे शासकीय वेतन आहे त्यामध्ये शासकीय अट वसुलीची अट जाचक अट आमच्यासाठी लादलेली आहे. संबंधित अटीमुळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं नुकसान होणारच आहे, त्याप्रमाणे ग्रामपंचायतीचंसुद्धा नुकसान होणार आहे. कारण किमान वेतनातील रकमेचा फरक हा ग्रामपंचायतीला देय होणार आहे, त्यामुळे त्याचा अधिक भार हा ग्रामपंचायतीत सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे वेतन दिलं जातं त्यामध्ये शासकीय हिस्सा आणि ग्रामपंचायतचा हिस्सा ह्याप्रमाणे वेतन अदा केलं जातं. तर त्यामुळं ग्रामपंचायतकडून देणारं वेतन हे ग्रामपंचायतची वसुली किंवा ग्रामपंचायत निधी यामधून देताना कर्मचारी मात्र इथले ग्रामसेवक आणि सरपंच यांचं नियोजन नसल्यामुळं प्रति महिना 5 ते 10 तारखेला मिळण्याची जी कर्मचाऱ्यांची आशा आहे ती प्रत्येक वेळी धुळीस मिळवली जाते. तर त्यासाठी शासन स्तरावरून नियोजन हवं अशी आमची एक विनंती आहे. त्याचप्रमाणे नुकतीच वर्षभरापूर्वी पेण तालुक्यातील 2 कर्मचारी ग्रामपंचायत कामारली आणि ग्रामपंचायत खारपले यांना तृतीय श्रेणी घोषित करून त्यांना वयवर्ष 58 ह्या मर्यादेप्रमाणे सेवानिवृत्त केलेलं आहे. याविषयी बोलायचं झाल्यास ग्रामपंचायतीला तृतीय श्रेणी कर्मचारी दर्जाचे कर्मचारी नेमण्याचा अधिकारच नाही. मग हा विषय आला कसा याबद्दल सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी चिंतन करायची आवश्यकता आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत उपोषण कालपासून सुरू केले आहे. प्रशासन पातळीवरती झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त पाठवलेले असून सदर बैठकीत घेतलेल्या काही निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाहीये. तसेच संबंधित पत्रान्वये शासन पातळीवरती 11 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाहीये. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली दिसून येते. तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ याबाबत देखील राज्य परिवहन कामगारांना तातडीने निर्णय देण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी उपोषणकर्त्यांनी मांडले आहे. आमचं हे आंदोलन आमच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसंदर्भात आहे. हे आंदोलन काल दिनांक 13/2/2024 पासून सुरू झालेलं आहे. या प्रलंबित आर्थिक मागण्यांमध्ये इन्क्रीमेंटचा म्हणजे वेतनवाढी वार्षिक वेतनवाढीचा जो फरक आहे तो 2016 पासून आहे. आपल्या HRA म्हणजे घरभाडे भत्ता जो आहे त्याचाही फरक आहे. नंतर महागाई भत्ता आमचा प्रलंबित तो 18 पासूनचा फरक आहे. आणि विशेषतः 4,849 कोटी जे जाहीर झाले त्या 4,849 कोटीपैकी काही शिल्लक रक्कम आहे त्याचं वाटप करा अशा पद्धतीने आमचं हे आंदोलन आहे. आमचं आंदोलन राज्यस्तरावर प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर आहे. हे आंदोलन आमच्या प्रलंबित आर्थिक मागण्या
सुटल्याशिवाय किंवा प्रलंबित आर्थिक मागण्या आमच्या मान्य केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. आमचं आंदोलन हे बेमुदत उपोषण आंदोलन आहे. जर का सरकारने आज जो दुसरा दिवस आहे आजचा दुसऱ्या दिवशीसुद्धा सरकारने किंवा प्रशासन दखल घेतली नाही तर निश्चित स्वरूपात उद्या तिसऱ्या दिवसापासून या विभागात डेपो स्तरावर हे आंदोलन तीव्र स्वरूपात होऊ शकतं आणि त्याचा परिणाम संचलनावर ऑपरेशन होऊ शकतं. कदाचित काही गाड्या थांबतील, ऑपरेशनवर परिणाम होईल आणि निश्चित स्वरूपात हे आंदोलन रायगड विभागामध्ये ताकदीने आम्ही उभं केलेलं आहे. त्या ताकदीचा वापर कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच केला जाईल आणि आम्ही काही वेगळं मागत नाही, परंतु आमचं जे प्रलंबित आहे, जे आमचं देणं आहे, जे आमचं येणं आहे, त्या देणं आणि येणं हीच मागणी आमची आहे. नवीन आम्ही काय मागणी केलेली आहे आणि ही मागणी राज्य सरकार दरबारी, प्रशासन दरबारी त्यांनी मान्य केलेली आहे. आमच्याकडे तसं लेखी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, पण लेखी आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावं लागलं. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरातील पेटमाप येथे गणेश मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय. श्री गणेश मित्र मंडळ पेटमाप यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या कालावधीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गणेश मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पारंपरिक वेशभूषेत ग्रामस्थांनी श्रींची मिरवणूक काढली, तसेच विविध धार्मिक विधींसह सत्यनारायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचे देखील यावेळी मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त 3 दिवस गणेश मित्र मंडळाच्या वतीने सामुदायिक आरती, हरिपाठ, कीर्तन हे आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. हबप तेजश्री साळवी धामणदेवी यांच्या कीर्तनाचा तर श्री गणेश मित्र मंडळ लवटे दीक्षितवाडी यांच्या हरिपाठाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची शोभा वाढवली. गणेश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच माघी गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या संपूर्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि माघी गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गणेश मित्र मंडळातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले. त्यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी या संपूर्ण सोहळ्याला भेट देत गणेशाचे दर्शन घेत कार्यक्रमाच्या नियोजनाप्रती समाधान व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, गणेश मंदिर बांधकाम कमिटी तसेच सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. श्रीवर्धन मधील हरिहरेश्वर देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर देखभालीच्या कामासाठी आणि धार्मिक विधींसाठी 18 दिवस बंद राहणार आहे. मंदिर देवस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 ते 3 मार्च 2024 या दिवसांमध्ये हरिहरेश्वर मंदिर व तसेच काळभैरव योगेश्वरी मंदिर यांचे गाभारे वज्रलेप कामाकरता बंद राहणार असून दर्शनाकरता आलेल्या भाविकांना प्रतिमास्वरूप मूर्त्यांचं किंवा प्रतिमा यांचे दर्शन घेता येणार आहे. त्याची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडनं करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारे त्याकरता भाविकांना अडचण येणार नाही याची संस्थेकडून काळजी घेण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रावर दक्षिण काशी क्षेत्र हरिहरेश्वर असल्याने या क्षेत्रावर अस्थिविसर्जन असेल, पिंडदान असेल किंवा त्यासंबंधी इतर धार्मिक कार्य जी आहेत ती त्या पूर्ववत चालूच राहणार आहे. त्यामध्ये कोणतेही प्रश्न नाही आहे. त्याचप्रमाणे पर्यटक जे काही प्रदक्षिणा मार्गाकरता येतात त्यांनाही कोणत्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे प्रश्न नाही आहे, कारण प्रदक्षिणा मार्गसुद्धा व्यवस्थितपणे चालू असणार आहे. त्यामुळे आलेल्या भाविकांना तशी कोणती अडचण जाणवणार नाही असे संस्थेच्या वतीने आम्ही सांगत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे नाराजी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या विद्यमान आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्यांनी हा निर्णय घेणं दुर्दैवी निर्णय खरं म्हणजे आहे, पण
काँग्रेसच्या नेत्याबद्दल मी काय बोलणार. मला माझ्या पक्षप्रमुखावरती माझ्या पक्षावरती विश्वास आहे आणि तीच आमची असलेली शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याबद्दल आम्ही पुढे चाललेलो आहोत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार विनायक राऊत हे हॅट्रिक करतील असा ठाम विश्वास आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कोकण असं वेगळं नाते. आतापर्यंत सुरेश प्रभू पासून आतापर्यंत पाहिलं तर एकदा फक्त अपशकून घडला, परंतु संपूर्ण सतत कोकण पाठीशी झालेला आहे. म्हणून येणाऱ्या 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत साहेब हॅट्रिक करतील हा आम्हाला विश्वास आहे. नारायण राणे असू दे, त्यांची ती पुत्र असू दे, त्या भाजपचा कोणी असू दे, त्या शिंदे गटाचा कोणी असू दे, विजय हा आमचाच आहे हा आम्हाला विश्वास आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यामध्ये सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या विशेष निमंत्रण सदस्यपदी लांजा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यशवंतराव यांची नुकतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल अजित यशवंतराव यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही वर्षांपासून लांजा येथील अजित यशवंतराव सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी केला आहे. याची दखल घेऊन शासनाने अजित यशवंतराव यांची सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी सिंधुदुर्गमधील प्रमोद जठार व रत्नागिरी येथील उद्योजक किरण सामंत यांची वर्णी लागली आहे. आता या पदावरती अजित यशवंतराव यांची निवड झालेली आहे. गेले 3 दिवस रत्नागिरीत सुरू असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाने रत्नागिरीकरांवरती मोहिनी घातल्याचे काल पुन्हा एकदा दिसून आले. शाहीर नंदेश उमप यांच्या महाराष्ट्राची संस्कृती या कार्यक्रमातील गण गवळण लोकगीते भारूड लावणी कोळी नृत्य ठाकरी नृत्य दिंडी वारकरी नृत्यांवरती समस्त रसिक प्रेक्षकांनी ठेका धरला होता. ढोलकीची थाप आणि रसिकांच्या टाळ्यांची अनोखी जुगलबंदी हे कालच्या कार्यक्रमाचे विशेष होते. जाती धर्माचं सोहळं आपण जाळलं तर स्वराज्य उजळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसंगातून दिलेला हा संदेश आजही तंतोतंत उपयुक्त ठरणारा असा आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात शाहीर नंदेश उमप प्रस्तुत महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम काल झाला. तत्पूर्वी कोकण नमन कला मंचाच्या वतीने भजन ही पारंपरिक लोककला देखील सादर करण्यात आली. हिंदुस्तान कोकाकोला ब्रेवरेज लिमिटेड कंपनीच्या CSR फंडातून वाय फॉर डी फाउंडेशनच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गावरती बोरस थांब्यावरती RO सिस्टीम उभी करण्यात आली आहे. या माध्यमातून गावकऱ्यांसोबतच या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना फक्त 1 रुपयामध्ये 1 लिटर पिण्याचे शुद्ध पाणी तर 5 रुपयांमध्ये 20 लिटर पाणी मिळणार आहे. या सिस्टीमच्या लोकार्पण सोहळ्याला वाय फॉर डीचे प्रशिक्षण उत्तम जाधव गौरव घरडे तसेच सरपंच विशाल घोसाळकर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते. पाण्याचे ATM सुरू झाले आणि पाणी ही अत्यंत मूलभूत गरज आहे आणि ही शुद्ध पाणी मिळणं हे खरं आपल्याला मिळतंय हे खूप आपण नशीबवान आहोत. आणि ह्या फाउंडेशनतर्फे आणि हिंदुस्तान कोकाकोलातर्फे आपल्याला जी आपल्या सोय झाली ते मुलांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मोठे मुलांपेक्षा लहान मुलांना जे आजार होतात ते आजार आपल्याला ह्या शुद्ध पाण्यापासून प्यायल्यामुळे काय होईल आपल्याला होणार नाही आहे, त्याच्यामुळे आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि त्यामुळे मी शाळेतर्फे आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. आज या ठिकाणी बोरज या गावी हिंदुस्तान कोकोला बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या शिवसुफंडातून वाय फॉर डी फाउंडेशन या संस्थेमार्फत आपल्या बोरज या गावात वाटेटमचं उद्घाटन झालेलं आहे. या गावामध्ये वाटेटमची खूप आवश्यकता होती, त्यासाठी आपण सरपंचाच्या मागणीनुसार आपण या गावामध्ये वाटेटम बसवलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे. हिंदुस्तान कोकाकोला या कंपनीचे वाय फॉर डी या संस्थेच्या माध्यमातून आज या बोरज गावच्या ठिकाणी एक शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यांच्यामार्फत निर्माण झालेली आहे. या योजनेतून 1 रुपयामध्ये 1 लिटर आणि 5 रुपये ATM आपण टाकले असता त्याच्यातून 20 लिटर पाणी मिळणार आहे. या गावामध्ये ही पहिलीच सुविधा या कंपनीच्या मार्फत होत आहे, याचा गावकऱ्यांना फायदा होणारच आहे, त्या शुद्ध पाणी मिळणारच आहे. पण त्याचबरोबर रहदारीचा मार्ग असल्यामुळं आणि आमचा STS थांबायचा असल्यामुळं अनेक प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करत असतात, या प्रवाशांना सुद्धा एक उत्तम प्रकारची सोय या फाउंडेशनच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगर परिषदेचे सफाई कर्मचारी संजय तुकाराम जाधव यांचा आज 53वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी खेड नगर पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर संजय जाधव यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी यावेळी कर्मचाऱ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली. यावेळी खेड नगर पालिकेचे सर्व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचे नगरपालिकेचे कर्मचारी संजय तुकाराम जाधव यांचा आज 53वा वाढदिवस असल्या कारणाने आणि बरेच दिवस झाले आम्ही संजयची वाढदिवसाची वाट पाहत होतो की आमच्या हातून संजय तुकारामचा वाढदिवस कसा साजरा होईल आणि सर्व कर्मचाऱ्यांना कसं बरं वाटेल ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही साध्य केलेलं आहे आणि त्याचा पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा मी देऊन त्याला पुढील असंच 100 वर्षे त्यांनी पुरी करावी असे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्व इथं उपस्थित खेड नगर परिषदचे सर्व कर्मचारी आज आमच्या इथं आम्ही एक विशिष्ट वाढदिवस असा आम्ही साजरा करण्याचा उद्देश आम्ही केलेला. तर आमचे मुकदम आप्पा निकम साहेब यांच्या माध्यमातून तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा एक विशिष्ट वाढदिवस असा आम्ही साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता. तर आमच्या खेड नगर परिषदेचे जे आमचे सर्वांचे मामा आयुष्यमान संजय तुकाराम जाधव यांचा आम्ही खास वाढदिवस आम्ही करण्याचा 53वा वाढदिवस आम्ही करण्याचा ठरवलेला होता. तर आमच्या सगळ्यांच्या प्लॅनिंगने तो आम्ही साजरा करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आता आमचा सक्सेसफुली झालेला आहे. तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे परमडन सर्व कर्मचाऱ्यांतर्फे तसेच आमचे सगळे कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं व भरभराटीचं जावं. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.